विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS या शालेय स्पर्धा परीक्षेच्या गणित विषयाचं तासिका अभ्यासत आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण परिमेय व अपरिमेय संख्या हा घटक अभ्यासणार आहोत. या घटकावरची काही उदाहरणे आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री, 4थी MTS, BTS व 5वी 6वी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला होत असे का करत चला. तर चला परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही आपली परिमेय व अपरिमेय संख्या या घटकावर आहे. या घटकातील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी, 1/4 व 1/3 या दोन संख्यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणती संख्या येते. आता ही 1/4 आणि 1/3 च्या दरम्यान कोणती संख्या येते, तर पहा 4 × 4 भाग जात नाही, दशांश द्या, 10 झाले, 4 × 2 = 8, किती उरले, 2 उरले, 20 झाले, 4 × 25 म्हणजे काय आलं, 0.25. आणि ही संख्या काय असेल, 1/3 म्हणजे 0.25 हे दशांश दिला, 10 झाले, 3 × 9 = 9 एक उरतो, 3 × 9 = 10 गेला, 1 उरला, परत 10 झाले, हे 3ची पुनरावृत्ती होते म्हणजे 0.33. आलं का लक्षात, म्हणजे हा एका संख्येचा चौथा भाग आहे आणि हा एका संख्येचा तिसरा भाग आहे. तुम्हाला लक्षात आला असेल 1/3 आणि 1/4 अर्थ. आलं का लक्षात, तर मग यांच्या दरम्यान कोणत्या संख्या आहेत म्हणते, तर आता पर्याय एक पाहू आपण. पर्याय जर एक पाहिला तर 7/12 भाग जात नाही, दशांश द्या, 70 झाले, 12 × 72 जास्त होते, 12 × 5 = 60, 0.5 येऊ लागले. मग 0.2 आणि 0.3 दोघाच्या मध्ये हे 5 तर मोठे होऊ लागले म्हणजे अर्ध्यापेक्षा मोठा झाला हा भाग. मग पर्याय एक येईल का, नाही. पर्याय 2 0.4 या दोन्हीपेक्षाही मोठा आहे, हे येणार नाही. 0.24 हे 0.24 हे 0.25 पेक्षा लहान आहे, ही का आहे, ह्याच्यापेक्षा लहान आहे, म्हणून हे येणार नाही. तर उत्तर काय येईल, यापैकी कोणताही पर्याय नाही, या दोघाच्या दरम्यान येणारा यापैकी कोणताही पर्याय या ठिकाणी नाही. आलं का लक्षात, चला अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे, पहा. सत्य म्हणजे बरोबर आहे. आता या ठिकाणी पर्याय एक काय दिला आहे, 1/2 लहान आहे 1/3 पेक्षा, 1/3 लहान आहे 1/4 पेक्षा, म्हणजे या ठिकाणी संख्यांचा लहान मोठेपणा दिलेला आहे. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की या सर्व पर्याय, या पर्याय एक मधील काय आहेत, अंश समान आहेत, बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे, अंश समान असल्यास आपण 5वीला शिकलेलं आहे हे, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक कसा असतो, मोठा असतो. तो अपूर्णांक कसा असतो, मोठा असतो.
बरोबर आहे, ज्याचा छेद लहान. मग आता या पर्याय एकमध्ये छेद कुणाचा लहान आहे? हा. मग हा सर्वात मोठा राहिला पाहिजे होता, पण सर्वात काय दाखवले या ठिकाणी? लहान दाखवले. म्हणजे पर्याय एक येईल का उत्तर? नाही. पर्याय दोनमध्ये बी तसंच आहे, अंश समान आहे. अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा, बरोबर आहे. तर दोन, दोनपेक्षा लहान तीन दाखवले, तीनपेक्षा लहान चार आणि चारपेक्षा पाच, म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल. आलं की लक्षात? आता पर्याय तीन जर पाहिला आपण तर एक छेद सात मोठा आहे दोन छेद सात पेक्षा, हा मोठा आहे तीन छेद सात पेक्षा, हा मोठा आहे चार छेद सात पेक्षा. या ठिकाणी काय केलेलं आहे? छेद समान आहे त्यांचे, छेद समान आहेत. मग छेद समान असल्यास आपल्याला कसं ओळखायचं? तर छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता या ठिकाणी अंश कुणाचा मोठा आहे? हा. मग हे कसं यायला पाहिजे होतं? चार छेद सात पेक्षा लहान आहे तीन छेद सात पेक्षा लहान आहे दोन छेद सात पेक्षा लहान आहे एक छेद सात. पण इथं काय केले? जे लहान आहे ते मोठा दाखवले आणि जे मोठा आहे तो लहान दाखवले. म्हणजे पर्याय तीन येईल का? नाही. पर्याय चारमध्ये सुद्धा काय आहे या ठिकाणी? की छेद समान आहेत. मग छेद समान असल्यास अंश कुणाचा मोठा आहे या ठिकाणी? तर हा सात छेद आठ. मग हा सात छेद आठ तर सर्वात लहान दाखवले म्हणून हाही उत्तर येणार नाही. तर उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक दोन. चला, आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला, हे छेद अंश समान असल्यास काय करायचं, छेद समान असल्यास काय करायचं हे लक्षात घ्या. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक तीन काय आहे? प्रश्न क्रमांक तीन आजच्या तासिकेतील सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांचा गुणाकार किती? पहा, आपल्याला नैसर्गिक संख्या आपण कशाला म्हणतो? तर नैसर्गिक संख्येला दुसरं एक नॅचरल नंबर, बरोबर आहे, त्याला दुसरंच नाव काय आहे? मोज संख्या. म्हणजे ज्या आपण मोजण्यासाठी ज्या संख्यांचा उपयोग करतो वस्तू मोजण्यासाठी त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. मग नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? एकपासून सुरुवात होते. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अनंत आहेत. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, पण सर्वात लहान नैसर्गिक संख्या सांगता येते. कोणती आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या? एक. मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? सर्वात लहान नैसर्गिक संख्या. मग आता सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? एक आहे, बरोबर आहे. त्यानंतर काय म्हणते? सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. अगोदर पूर्णांक संख्या म्हणजे काय आपण शिकलोत तरी पण पाहू. पूर्णांक संख्या, आपण नैसर्गिक संख्येची सुरुवात एक पासून होते आणि पूर्ण संख्या होल नंबर शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या म्हणून पूर्ण संख्या होतात. आणि पूर्णांक संख्या ऋण संख्या शून्य व धन संख्या मिळून पूर्णांक संख्या होतात. आलं का लक्षात? पण आपल्याला ही पूर्णांक संख्या जर आपण संख्या रेषेवर जर पाहिलं तर पहा हे शून्य आहे, हे धन संख्या इकडं एक दोन तीन चार पाच, इकडं काय ते ऋण संख्या आहेत.
वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच ही काय आहेत ऋणसंख्या आहेत बरोबर आहे का. इकडल्या बाजूला काय धनसंख्या आहेत. मग आपल्याला काय विचारलेलं आहे हे पूर्णांक संख्या आहेत सर्व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. तर आता सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे वजा एक. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ऋण एक आहे. मग आपल्याला सर्वात लहान नैसर्गिक संख्या मिळाली सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या मिळाली. मग आपल्याला पुढं काय म्हणले यांचा गुणाकार कुणाचा हे एक आणि वजा एकचा गुणाकार. मग हे एक गुणिले वजा एक एक गुणिले एक आणि हे ऋणचिन्ह म्हणजे उत्तर काय येईल वजा एक हे उत्तर येईल. उत्तर काय असेल वजा एक हे उत्तर असेल. पर्यायात आहे आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल. उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन ऋण एक हे उत्तर येईल. आलं का अवघडायचा प्रश्न. आपल्याला संख्याज्ञान आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय पूर्ण संख्या पूर्णांक संख्या हे पहिल्याच तासिकेमध्ये आपण अभ्यासलेलं ज्यावेळेस आपल्या तासिका सुरू झाल्या त्या पहिल्याच तासिकेमध्ये आपण ते अभ्यासलेलं आहे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक चार. काय आहे प्रश्न क्रमांक चार. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती. पर्याय एक काय आहे वर्गमुळामध्ये 49 छेदामध्ये 25. वर्गमुळामध्ये 49 छेदामध्ये 25. अपरिमेय संख्या कोणाला म्हणतो आपण ज्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. आता हे वर्गमुळाच्या जर बाहेर काढलं तर 49 सातचा वर्ग आहे 25 पाचचा वर्ग आहे 7/5 बरोबर आहे. म्हणजे ह्याची किंमत निघू शकते. मग इथं काय आहे 0.25. जर आपण 0.5 × 0.5 हा 0.5 वर्ग जर केला तर 5×5=25 दोन अंक सोडून म्हणजे हा काय आहे 0.5 वर्ग आहे बरोबर आहे. पर्याय दोन आलं लक्षात. त्याच्यानंतर हे वर्गमुळामध्ये 4/2 दोननं भाग घाला बे एक बे बे दुनी चार वर्गमुळामध्ये 2 ही काय आहे अपरिमय संख्या आहे. पर्याय चौथा काय आहे वर्गमुळामध्ये 8/2 दोननं 8 भाग घाला बे एक बे बे चोक 8 काय आलं हे वर्गमुळामध्ये 4. वर्गमुळामध्ये 4 ही कशाची किंमत आहे हे किंवा कशाचा वर्ग आहे 4 दोनचा वर्ग आहे. म्हणजे वर्गमुळामध्ये 4 म्हणजे काय आलं त्याचं 2. ही काय आहे 2 परिमेय संख्या आहे. पर्याय एक सुद्धा हे परिमेय संख्या येतो. आपल्याला अपरिमेय संख्या पर्याय दोन सुद्धा काय आहे परिमेय संख्या आहे. मग आपल्याला अपरिमेय संख्या कोणती असेल तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर पर्याय क्रमांक 3. 4 सुद्धा येणार नाही. ह्याचं जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर तो 2चा वर्ग येतो बे एक बे बे चोक 8. मग उत्तर काय असेल आपलं तर पर्याय क्रमांक 3 वर्गमुळामध्ये 4/2. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक 5. काय आहे प्रश्न क्रमांक 5. पुढे दिलेल्या संख्यापैकी विसंगत संख्या ओळखा. म्हणजे विसंगत म्हणजे वेगळी. 3 सारख्या आहेत आणि एक वेगळी आहे. तर विसंगत म्हणजे वेगळी संख्या आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे बरोबर आहे. तर मग वर्गमुळामध्ये 6 वर्गमुळामध्ये 3 वर्गमुळामध्ये 5 आणि वर्गमुळामध्ये 4. तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे वर्गमुळामध्ये 1 वर्गमुळामध्ये 4 वर्गमुळात 9 वर्गमुळात 16 वर्गमुळात 25 हा 1चा वर्ग आहे 2चा वर्ग आहे 3चा वर्ग आहे 4चा वर्ग आहे 5चा वर्ग आहे. म्हणजे हे काय आहे तर परिमेय संख्या आहेत. आणि
ह्याच्या जे मधल्या संख्या येतात वर्गमुळात 2, वर्गमुळामध्ये 3, वर्गमुळामध्ये 5, वर्गमुळामध्ये 6, वर्गमुळात 7, वर्गमुळामध्ये 8, वर्गमुळात 10, वर्गमुळात 11, हे कोणते आहेत? अपरिमेय संख्या येतात. हे कोणते येतात? अपरिमेय संख्या येतात. मग पर्याय एक जर तुम्ही पाहिलं तर हे वर्गमुळामध्ये 6 म्हणजे ही काय आहे? अपरिमेय. हे कोणत्या ह्याचं स्क्वेअर रूट आहे का? 6 म्हणजे कोण 6 वर्गमूळ निघते का? नाही. पर्याय 2 जर पाहिलं, वर्गमुळामध्ये 3 ही सुद्धा काय आहे? अपरिमेय संख्या आहे. वर्गमुळा हे तिसरा पर्याय, वर्गमुळात 5 ही सुद्धा अपरिमेय संख्याच आहे. आणि पर्याय जे चौथा आहे ते वर्गमुळामध्ये 4 आहे, ह्याचं वर्गमूळ निघतंय किती? 2. ही आहे परिमेय संख्या. ही कोणती संख्या आहे? परिमेय संख्या आहे. तर मग आपल्याला एक लक्षात आलं का, ही अपरिमेय आहे, ही अपरिमेय आहे, ही परिमेय आणि ही परिमेय आहे. म्हणजे या तीन संख्या सारख्या येतात. विसंगत कोणती आहे? पर्याय क्रमांक 4. विसंगत कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 4 ही विसंगत संख्या आहे. आलं का लक्षात? विसंगत कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 4 ही विसंगत संख्या आहे. आलं? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 6 काय आहे? प्रश्न क्रमांक 6, सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती? पहा, आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय पाहिलेला आहे आत्ताच एका प्रश्नामध्ये. नैसर्गिक संख्येला आपण काय म्हणतो? मोज संख्या म्हणतो. म्हणजे मोजण्यासाठी ज्या संख्येचा वापर करतो त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. यालाच आपण नॅचरल नंबर म्हणतो इंग्रजीमध्ये, नॅचरल नंबर्स. कुठून सुरुवात होते नैसर्गिक संख्ये? सर्वात लहान 1, 2, 3, 4, 5 अनंत संख्या आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1 आहे. त्यानंतर ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1, बरोबर आहे. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या, आता सर्वात मोठी आपण हे पण पाहिलेलं आहे संख्या रेषेवर. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येते का? पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या संख्या? सर्व ऋण शून्य व ऋण आणि धन संख्या मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. ऋण संख्या, शून्य आणि धन संख्यांना मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. मग सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे ऋण 1 किंवा वजा 1, बरोबर आहे. यांच्यातील फरक विचारले. काय विचारले आपल्याला? यांच्यातील फरक. फरक म्हणजे काय आहे? सर्वात लहान, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1 आहे, बरोबर आहे. ही 1 आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक पाहता आपल्याला फरक विचारलाय. म्हणजे 1 वजा कंसामध्ये हे ऋण 1, मग काय होईल? हो, हे 1 हे ऋण आणि हे ऋण या कंसामध्ये ह्याच्यामध्ये काय कसं चिन्ह आहे? गुणाकाराचं चिन्ह आहे. मग ऋण गुणिले ऋण काय होईल दादा? तर इथं होईल धन. म्हणजे उत्तर काय असेल? तर उत्तर असेल 2. यांच्यातील फरक कितीचा आहे? 2 आहे. आता पहा 2 फरक कसा येतो, तुम्हाला मी संख्या रेषेवर काढून दाखवतो. पहा, आपण संख्या रेषा काढू. हे मध्य 0, ही 1, 2, 3, 4 असं हे पुढं कुठपर्यंत आहे. हे ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4. आता पहा, आता आपल्याला काय म्हणतंय? सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1, ही 1
आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ऋण एक, यातील फरक किती? यातील फरक किती? मग ह्या शून्यपासून इथपर्यंत फरक कितीचा आहे? एकचा आहे. आणि या ऋण एकपासून इथपर्यंतचा फरक कितीचा? एकचा आहे. मग या दोघाचा फरक किती झाला? दोन. ह्यो काय, इथून इथपर्यंत एक आणि इथून इथपर्यंत एक, एकूण किती झाले? दोन झाले. आलं का लक्षात? म्हणजे या ठिकाणी आपल्याला कितीचा फरक आहे? तर दोनचा फरक आहे. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. कळालं का गणित कसं सोडवायचं तेही सांगितलं. आणि आपण जर संख्या रेषेवर पाहिलं तर ऋण एकपासून ऋण एक ते धन एक दोघाचा फरक हा एकचा आहे. कारण की शून्यपासून धन एककडे गेलो तर एक होते, म्हणजे एक किलोमीटर अंतर आहे असं समजू ह्याच्यामध्ये. तर इकडले एक किलोमीटर आणि इकडले एक किलोमीटर, शून्यपासून इकडे एक किलोमीटर, इकडे एक किलोमीटर, दोन किलोमीटर झालं. आलं? चला पुढचा प्रश्न. पुढील पैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? अखंड आवर्ती पहा, अखंड आवर्ती म्हणजे अखंड आवर्ती खंड नसलेली अखंड आवर्ती संख्या. आपण एक उदाहरण पाहू. 20/3, 3 सम 18, 2 उरले दशांश द्या, 0 घ्या. 3 सम 18, 2 उरले दशांश दिल्यामुळे 0 घ्या. परत 3 सम 18, 2 उरले 0 घ्या. 3 सम 18 तुम्ही जर कुठपर्यंतही केलात तर हा भागाकार काही संपणार नाही. आणि 6 हे आवर्ती रूपामध्ये सतत येतं. तुम्ही कुठपर्यंत बी गेलात तर हे 6 6 6 असं कुठपर्यंत बी येणार आहे. मग ह्याला आपण काय लिहितो? 6 दशांशचिन्ह एकच अंक असल्यामुळे ह्याच्या डोक्यावर 0 येतो. जर या ठिकाणी एकापेक्षा अनेक अंक असतील तर आपण 6, समजा जर इथं काय होऊ लागलं 6 दशांश, किंवा आपण 4 दशांश 2 1 3 2 1 3 2 1 3 असं जर येऊ लागलं तर हे 2 1 3 2 1 3 2 1 3 ह्या तिघाचा संच सतत आवर्ती रूपात येऊ लागलाय. आणि हा भागाकार काही संपत नाही. भागाकार बंद होत नाही तर तो काय झाला? अखंड झाला. आवर्ती म्हणजे हे 2 1 3 2 1 3 आवर्तन होऊ लागले. कंटिन्युअस त्याच्यामध्ये सतत तेच अंक येऊ लागले. 2 1 3 2 1 3 म्हणजे 4 दशांश चिन्ह 2 1 3 ह्याच्या डोक्यावर आपण बार लिहितो. ह्याला आपण काय म्हणतो? अखंड आवर्ती रूप. मग या ठिकाणी पर्याय एक जर पाहिला तर 34 दशांश चिन्ह 2 8 भागाकार इथं संपलेला आहे. किंवा ह्याच्यामध्ये आवर्ती आहे का? नाही. कुठले अंक पुनर् जसं इथं 6 6 येऊ लागले तसं इथं काय येऊ लागले का? नाही. त्याच्यानंतर इथं 3 3 4 2 8 हे 3 3 आले, पण सतत 3 3 आले का? नाही. किंवा 33 33 आले का? नाही. किंवा 4 4 2 2 8 8 असं काय आले का? नाही. हे आवर्ती रूपामध्ये काहीच नाही. आणि भागाकार पण त्या ठिकाणी बंद झालेला आहे, पुढं नाही. 3 दशांश 4 2 8 ह्याच्या डोक्यावर काय आहे का? नाही. 4 2 8 रिपीट आहे का? नाही. पण इथं 3 दशांश चिन्ह 4 2 8 ह्याच्या डोक्यावर हा बार आलेला आहे. याचा अर्थ काय होतो? की हे 3 दशांश चिन्ह 4 2 8 हे 4 2 8 4 2 8 हे कंटिन्युअस असं आवर्ती रूपामध्ये येऊ लागले. ह्याचं आवर्तन होऊ लागले. याचं काय होऊ लागले? आवर्तन होऊ लागले. 4 2 8 4 2 8 म्हणून काय केले? 3 दशांश चिन्ह 4 2 8 येऊ लागले. म्हणून ह्याच्या डोक्यावर बार लिहिला म्हणजे 3 दशांश चिन्ह 4 2 8 ह्याचं काय होऊ लागले? आवर्तन होऊ लागले. म्हणजे ते कंटिन्युअस 4 2 8 4 2 8 येऊ लागले. म्हणून उत्तर काय असेल? तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. 3 दशांश चिन्ह 4 2 8 हा हे याचं उत्तर असेल. आलं? कळालं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 56/37 या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते पाहू आता आपण. तर आपल्याला काय म्हणते? 56/37 37 भाग घाला. 37 1 37 37 2 74 जास्त होते. 37 1 37
एकचा भाग बसला, 16 मधून 7 गेले, 9 राहिले, इथं राहिले 4, 4 मधून 3 गेले, 1 राहिला, किती आलं उरलं बाकी 19, भाग जाते जात नाही, दशांश द्या 0 घ्या। मग हे 190 जर आपण 4 भाग बसला तर 3 चौक 12, 3 चौक 12 किती होतं ते 4 7 28 8 हातचे 2, 4 त्रिकम 12 2 14, 5 भाग म्हणलं तर 5 7 35 5 हातचे 3, 5 3 15 3 18, 5 भाग बसतो या ठिकाणी, हे 5 भाग बसला 5 7 35 5 हातचे 3, 5 3 15 आणि 3 18, मग 190 185 गेले, काय उरले 5 उरले, मग दशांश दिल्यामुळे इथं 0 घेतला। परत इथं काय येणार 37 1 37, परत किती उरले 10 मधून 7 गेले 3 उरले, इथं राहिले 4 मधून 3 गेले 1 13 राहिले, दशांश दिल्यामुळे इथं 0 आला। 3 भाग बसते, 4 भाग मोठा होते, 3 भाग बसवा, 3 7 21 1 हातचे 2, 3 3 9, 9 2 11, किती उरले 10 मधून 9 गेला 1 राहिला, 2 मधून 1 गेला 1 1 1 19 उरले। आता परत हे 5 3 1 डबल येते बघा, कारण की इथं 19 उरलं, हे दशांश दिला, परत इथं 5 भाग बसला 185 आलं, किती उरलं 5 उरलं, किती उरलं 5 उरलं, 50 झाले। परत 37 1 37, किती उरले 13 उरले, 130 झाले, 130 झाले। परत 3 भाग बसला 111 झाले, परत 19 उरले, 190 झाले। परत हो काय इथं हे ठेवलं आले, हे इथं 190 आलं, इथं 190 आलं, इथं 190, हे इथं 185, त्याच्यानंतर हो काय इथं 185, इथं 185, इथं हे 37, हे इथं 37 आहे, इथं 37 आहे, म्हणजे इथं भागाकार काय येणार आहे 1.5 5 1 3 5 1 3 5 1 3 5 1 3, हे काय होऊ लागले असंच हे अखंड आवर्ती रूपामध्ये चालले, ते म्हणजे भागाकार कुठं संपत नाही आणि त्याचं आवृत्ती रूप येऊ लागले। कुणाचं 5 1 3 5 1 3, हे 5 1 3 5 1 3 5 1 3 5 1 3, हे काय येऊ लागले हे आवर्ती रूपामध्ये कंटिन्यू हे पुन्हा पुन्हा येऊ लागले, म्हणजे ह्याला आपण 5 1.5 5 1 3 ह्याच्या डोक्यावर आपण असा बार लिहितो, म्हणजे 1.5 1 3 हे या संख्येचे दशांश रूप आहे, या संख्येचे दशांश रूप आहे। उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2 हे 3 हे उत्तर असेल, उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3, उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल, आलं का लक्षात। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी, प्रश्न काय आपला, दिलेल्या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक संख्या आहे। पूर्णांक संख्या कोणाला म्हणतो, 0 सर्व धन संख्या, सर्व धन संख्या आणि सर्व ऋण संख्या यांना मिळून आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या म्हणतो। 0 सर्व धन संख्या आणि सर्व ऋण संख्या यांना मिळून आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या असे म्हणतो, बरोबर आहे। मग आपल्याला इथं 3/5, 3/5 कुठे इथं दिसू लागले का, नाही। पर्याय 1 काय आहे, 3/5, पर्याय 2 काय, ऋण 8/4। आता या ठिकाणी 4 भाग जाते, 4 1 4 4 2 8, म्हणजे हे काय आलं ऋण 2, हे ऋण 2 दिसते का हो, हाय की गुरुजी हो का, इथं आहे ऋण 2। मग तुम्हाला हे या ठिकाणी पर्याय 3 2/5 कुठं दिसू लागले का, ह्याच्यात पर्याय 4 ऋण 3/8 दिसू लागले का, किंवा भाग जाते का 2 आणि 5 कुठल्या एका संख्येला, जसं इथं भाग गेला 4 1 4 4 2 8, 4 भाग गेला, तसं इथल्या कुठल्या संख्येला जाते का, नाही। म्हणजे काय आहे, पूर्णांक संख्या कोणती आहे, ऋण 8/4, पर्याय क्रमांक 2 ही काय आहे, ऋण पूर्णांक संख्या आहे, ही काय आहे, ऋण पूर्णांक संख्या आहे, आलं का लक्षात।
ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे म्हणजे चुकलेला नाही. आता या ठिकाणी काय पर्याय एक पाच अचूक आहे म्हणते त्यानं, चूक नसलेला म्हणजे या ठिकाणी जे चिन्ह दिलेले आहे ते बरोबर कोणत्या ह्याच्यामध्ये आहे. आता 5/4 लहान आहे म्हणतंय ऋण 1/4 पेक्षा. आता संख्या रेषा जर पाहिली तर आपण कसं आहे, ए ऋण 5, ऋण 4, ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे हे इकडं असे आणि अनंत आहेत, इकडं अनंत आहेत. मग मला सांगा हे इकडी का आहे हे मोठ्या होत जातात आणि इकडं हे संख्या लहान होत जातात. हे वरचेवर इकडे लहान होत चालल्यात आणि इकडे हे मोठ्या होत जातात. कुठं, हे शून्यपासून, शून्य हे मध्य आहे. मग आता हे 5/4 इकडं असेल का इकडं असेल, मग हे 5/4 कुठं येईल, हे याला जर आपण भाग घेतला तर 1.25 आहे म्हणजे हे 1/2 मध्ये येईल. हे 1/4 म्हणजे ऋण 0.25 हे ना कुठे येणार आहे, ह्या 0 आणि 1 मध्ये येणार आहे म्हणजे हे लहान आहे, ह्याला मोठं दाखवलं इथं. बरोबर आहे का, मोठी संख्या कोणती आहे, 5/4 आहे. ही येईल का, चूक आहे हे. ऋण 2/3 मोठी आहे ऋण 1/2 पेक्षा. आता पहा, ऋण 2/3 भाग घाला, 3/18 परत 3/18 दोन उरते, ऋण आहे ऋण 0.66 1/2 म्हणजे अर्धी 0.5 ऋण 0.5. आता या ठिकाणी काय असतंय, ही या ठिकाणी जी ऋण लहान संख्या आहे ती मोठी असते, म्हणजे ही संख्या मोठी आहे कुणापेक्षा, 0 हे ऋण 1 सर्वात मोठी ऋण संख्या आहे, ऋण 2 लहान आहे, ऋण 100 तर खूप लहान आहे, ऋण 3 लहान आहे 2 पेक्षा, 3 पेक्षा ऋण 4 लहान आहे, ह्याच्यापेक्षा ही लहान आहे, इकडं इकडे हे वरचेवर ऋण 1 पेक्षा ऋण 100,000 ही संख्या खूप लहान आहे ऋण 1 पेक्षा. म्हणजे या ठिकाणी काय यायला पाहिजे होतं, हे 6 जे आहेत ही मोठी ही संख्या आहे, 1/2 मोठी आहे, पण ह्यानं 2/3 दाखवलं हे ऋण असल्यामुळं. जर ही धन असते तर ही संख्या मोठी राहिली असती, आलं का लक्षात. त्यानंतर पर्याय 3 काय आहे, 3/2 भाग घाला 1.5 आणि 1/2 म्हणजेच हे 0.5. या ठिकाणी ह्यानं मोठं कुणाला दाखवले, आता हे 1.5 ही मोठी पाहिजे 0.5 पेक्षा, म्हणजे ह्यानं काय केले, ही मोठी दाखवले. ॲक्च्युअल मोठी कोणती आहे, ही आहे, म्हणजे ही काय आहे, चुकीचं दाखवले. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा पर्याय ऋण 3/5 काय म्हणतंय, ऋण 3/5 म्हणजे 0.5, हे ऋण 0.30 झाले 5/37 आणि हे ऋण 1/2 म्हणजे ह्याचं काय येईल, ऋण 0.5 मग मोठी ही आहे म्हणते. मग ही दोन्ही बी संख्या ऋण असल्यामुळे ह्याच्यातली मोठी कोणती ही आहे, म्हणजे अचूक पर्याय कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 4 ह्याच्यातला अचूक संबंध कोणता, पर्याय क्रमांक 4 हा अचूक संबंध योग्य आहे. आलं का लक्षात. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तसे की नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.